चौदागोल मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. एम पी सी ची सुरुवात ही आपण स्टेट बोर्डपासून करणार आहे. तुमचा पाया सर्वात पहिले आपण पक्का करणार आहे, त्यानंतर आपण रेफरन्स आणि क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार आहोत. जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तर बघा आपण कसे घडलो, यामध्ये परिसर अभ्यास भाग दोन बघणार आहे आपण. इयत्ता पाचवीचं आपण कसे घडलो इंडेक्स बघा. सर्वात पहिले आपण इंडेक्स बघू. आपलं हे पहिलं लेक्चर आहे, त्यामुळे आपण काय काय शिकणार आहे यात. इतिहास म्हणजे काय, इतिहास आणि कालसंकल्पना, पृथ्वी, सजीव, उत्क्रांती, मानवाची वाटचाल. सहावं चॅप्टर आहे अश्मयुग, दगडाची हत्यारे. सातवं चॅप्टर आहे निवारा, तेगाव, वसाहती. त्यानंतर आठवं चॅप्टर आहे स्थिर जीवनांची सुरुवात. आणि नववं चॅप्टर आहे स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती. आणि दहावं चॅप्टर आहे ऐतिहासिक काळ. तर पहिला चॅप्टर आपण बघणार आहोत इतिहास म्हणजे काय. यात आपण काय काय शिकणार आहे बघा. इतिहास भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र. इतिहास म्हणजे काय, भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र. त्यानंतर शिकणार आहोत इतिहासाची शास्त्रीय पद्धत. इतिहास आणि आपण, भूतकाळ आणि भविष्यकाळ. तर बघा सर्वात पहिला पॉईंट आहे इतिहास, भूतकाळातील घटनांचं ज्ञान करून देणारे शास्त्र. तर इतिहास म्हणजे काय, भूतकाळातील घटनांचं ज्ञान करून देणारे शास्त्र. गेल्या वर्षी चौथी इयत्तेत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि त्यांचे स्वराज्य स्थापनेचे कार्य यांचा अभ्यास केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा काळ म्हणजे आजपासूनचे सुमारे 400 वर्षापूर्वीचा काळ. तर बघा 400 वर्षापूर्वीचा काळ कोणता मानला जातो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा काळ. हे तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बघा यालाच आपण 400 वर्ष जुना किंवा 400 वर्षापूर्वी होऊन गेलेला काळ असे म्हणू शकतो. हे खूप इम्पॉर्टंट आहे, नोट करून घ्या. आपल्या व्यवहाराची सोयीसाठी काळाने वेगवेगळ्या पद्धतीत भाग पाडतो. आता थोड्या वेळानंतर किंवा आज, काल, उद्या किंवा यावर्षी, पुढील वर्षी इत्यादी शब्द प्रयोग करताना आपल्या नकळत आपण मनात काळ मोजत असतो. तर आपण कसं म्हणतो, आत्ता जर आपण एखादी गोष्ट कर, आत्ता मी जाणार आहे, थोड्या वेळापूर्वी मी इथे आले, किंवा मी थोड्या वेळानंतर जाणार आहे, किंवा आज मी इथे, काल, उद्या, असं शब्दानुसार आपण काळ ठरवतो. तर आता बघा मनात काळ मोजत असतो, यामध्ये आत्ता, आज, यावर्षी इत्यादी शब्द लक्षात येणारा काळ म्हणजे वर्तमान काळ. तो वर्तमान काळ कोणता, आत्ता, आज, यावर्षी इत्यादी लक्षात येणारा काळ म्हणजे वर्तमान काळ. थोड्या वेळापूर्वी, काल, गेल्या वर्षी इत्यादी शब्द भूतकाळात दर्शवतात. थोड्या वेळापूर्वी, काल, गेल्या वर्षी इत्यादी शब्द भूतकाळात दर्शवतात. थोड्या वेळानंतर, उद्या, पुढील वर्षी इत्यादी शब्द काय असतात, भविष्य. थोड्या वेळानंतर, उद्या, पुढील वर्षी इत्यादी शब्दांनी भविष्यकाळ समजतो. निघून गेलेला क्षण हा भूतकाळात असतो, आत्ताचा चालू क्षण हा वर्तमान काळात असतो, आणि भविष्यकाळ हा अजून यायचा असतो. तर बघा आता आपण आपल्यावरूनच उदाहरण घेऊ. आत्ता आपण जे जगतो ते कसं जगतो आहे, आपण जे आता जगतो आहे ते वर्तमान काळात, जे आपल्या आधी घडून गेलेल्या गोष्टी आहे लहानपणी, किंवा ते काय झालं तुमचं भूतकाळ, आणि पुढे घडणार आहे तुमच्या बाबतीत ते काय झालं तुमचं भविष्यकाळ. भूतकाळात अनेक घटना घडून गेलेल्या असतात. उदाहरणार्थ आज आपले वय 10 वर्ष असेल तर आपल्या जन्माच्या घटना भूतकाळात 10 वर्षापूर्वी घडली असा त्याचा अर्थ होईल. त्याचप्रमाणे 10 वर्षांनी म्हणजेच भविष्यकाळात आपले वय 20 वर्ष असेल. भविष्यकाळात 10 वर्षांनी म्हणजे आज तर 10 असेल, अजून 10 वर्षांनी घडणारी ती घटना म्हणजे 20 वर्ष. जन्मदिवसापासूनचा आजपर्यंतचा म्हणजे निघून गेलेला काळ हा आपला म्हणजेच एका व्यक्तीचा आयुष्यातील भूतकाळ होय. भूतकाळ म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात, इतिहास म्हणतात. तर बघा ही इतिहासची तुमची डेफिनेशन झाली, भूतकाळात घडून गेलेल्या घटना समजून घेणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात, इतिहास. हे इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. त्यानंतर बघा इतिहासाची शास्त्रीय पद्धत. इतिहासाची शास्त्रीय पद्धत इयत्ता तिसरी व चौथीमध्ये परिसर अभ्यास या विषयाच्या पाठ्यपुस्तकात आपल्याला वेगवेगळ्या शास्त्रांची ओळख झालेली आहे. कोणताही पुरावा प्रत्यक्ष प्रयोगांच्या कसोट्यांवर पुन्हा पुन्हा तपासून पाहता येणे हे या शास्त्राचे वैशिष्ट्य असते.
प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यावर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला काय म्हणतात, शास्त्रीय पद्धत. शास्त्रीय पद्धत कशाला म्हणतात हे पण तुमच्यासाठी इम्पॉर्टंट पॉईंट आहे, यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यावर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला काय म्हणतात, शास्त्रीय पद्धत असे म्हणतात. त्यानंतर बघा, आपल्या जन्मापासून अनेक गोष्टी आपल्याला माहीत नसतात. असे असले तरी आजी आजोबा आई वडील इत्यादी माणसे आपल्याला लहानपणाच्या गमतीच्या गोष्टी सांगत असतात. त्या गोष्टी त्यांच्या आठवणीत असतात. एकच गोष्टीची आठवण वेगवेगळ्या व्यक्ती सांगतात तेव्हा त्यांच्या सांगण्यात थोडाफार फरक असू शकतो. अशा वेळी नेमकी कोणा बरोबर कोणती असा प्रश्न आपल्याला पडतो. तर यामध्ये बघा, आता एखादी गोष्ट तुम्हाला जर कोणाला सांगायची असेल तुम्ही त्या मित्राला सांगणार, त्यानंतर तो मित्र त्यामध्ये थोडंफार बदल, पूर्ण नाही पण थोडंफार बदल करून तो समोरच्याला सांगणार, किंवा समोरचा व्यक्ती दुसऱ्याला सांगणार, त्यामध्ये म्हणजे किती फरक येतो, डिफरन्स येतो. तर उदाहरणासाठी बघा, आता तुम्ही कोणाची नोटबुक घेतली, त्यामध्ये तुम्हाला काही शब्द समजले नाही, तर ते तुम्ही तर्क लावून लिहिता. परत त्यानंतर तुमची वही कुणी घेतली तर ती वहीमधलं बी त्यांना त्याला समजलं नाही तर तो बी तर्क लावून लिहितो. म्हणजे पहिल्या वहीमध्ये आणि ह्या वहीमध्ये किती डिफरन्स येतो बघा, पूर्णपणे नाही पण थोडाफार तरी डिफरन्स येतो. अशा वेळी नेमकी बरोबर कोणती असा प्रश्न आपल्याला पडतो. नेमकी बरोबर कोणती हे ठरवण्यासाठी सांगितल्या केले गेलेल्या गोष्टींचा बारकाईने तपासणी करावी लागते. भूतकाळातील घटना पुन्हा जशाच्या तशा घडवून आणण्याचा प्रयोग करणे शक्य नसते. त्यामुळे इतिहास मांडणीचा पद्धत इतर शास्त्रापेक्षाही वेगळी आहे. म्हणजेच असले तरी त्यातील पुरावा शोधण्यासाठी, तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा उपयोग केला जातो. त्यासाठी आवश्यकता असेल तर इतर शास्त्रांची मदत घेतली जाते. हे सर्व विचारात घेऊन इतिहास हे एक शास्त्र आहे असे म्हटले जाते. इतिहासात केवळ कल्पनेच्या आधारावर लिहिला जात नाही. बघा इथं काय तुम्हाला दाखवलं, इतिहासातले साधने दाखवले. तर भांडे, ताम्रपट, इथे ग्रंथ व हस्तलिखिते, नाणी. तर बघा, प्राचीन वस्तू, वास्तुशिल्पे, भांडी, नाणी, कोरीव लेख, ताम्रपट, ग्रंथ, हस्तलिखिते, लोकांच्या स्मरणात असलेल्या कथा, कहाण्या, लोकगीत इत्यादींनी इतिहासाची साधने असे म्हणतात. बघा हे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. प्राचीन वस्तू, वास्तुशिल्पे, भांडी, नाणी, कोरीव लेख, ताम्रपट, ग्रंथ, हस्तलिखिते, लोकांच्या स्मरणात असलेल्या कथा, कहाण्या, लोकगीते इत्यादी काय इतिहासाची साधने, इत्यादींना काय म्हणतात, इतिहासाची साधने. तर इतिहासाची साधने कशाला म्हणतात, या साधनांच्या भौतिक, लिखित आणि मौखिक असे तीन प्रकार पडतात. हे पण इम्पॉर्टंट आहे. इतिहासाची साधने याचे तीन प्रकार कोणते पडतात, तर भौतिक, लिखित आणि मौखिक असे तीन प्रकार पडतात. तेव्हा भूतकाळात नेमके काय आणि कसे घडले याचा शोध घेण्यासाठी या साधनांमधून मिळणाऱ्या पुराव्याच्या खरे खोटेपणाची कसून तपासणी केली जाते. कसोटीला उतरलेल्या पुराव्याच्या आधारे भूतकाळातील घटना क्रमवार जुळून इतिहासाची मांडणी केली जाते. ही शास्त्रीय पद्धत होय. तर इतिहासाची मांडणी करण्यासाठी शास्त्रीय पद्धत आता आपण बघितली. आता आपण बघणार आहोत इतिहास आणि आपण. शास्त्राच्या अभ्यासामुळे आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. उदाहरणार्थ पर्यावरणशास्त्र ज्याप्रमाणे पर्यावरण, हानी, प्रदूषण यासारखे प्रश्न आणि त्यावर उपाय यांचा अभ्यास करते, त्याचप्रमाणे प्रत्येक शास्त्र आपल्या विषयाचा अभ्यास करते. इतिहास भूतकाळातील घटनांचा अभ्यास करतो. तर प्रत्येक गोष्टीसाठी एक शास्त्र असतं. पर्यावरणशास्त्रामध्ये पर्यावरणाची हानी, प्रदूषण यासारखे प्रश्न सोडवले जातात. इतिहास भूतकाळातील घटनांचा अभ्यास करतो. माणसाच्या व्यक्तिगत आणि सामूहिक कृतीच्या परिणामातून मानवी समाजाच्या प्रगतीसाठी पोषक किंवा हानिकारक वातावरण निर्माण होते असते. त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होत असतो. उदाहरणार्थ एखाद्या गावातील लोक एकजुटीने, एकमेकांच्या साह्याने जेव्हा सगळी कामे पार पाडतात तेव्हा गावाचा विकास उत्तम रीतीने होतो. परंतु गावातील लोकांमध्ये काही कारणाने एकजूट झाली नाही तर मात्र गावाचा विकास होत नाही. आता उदाहरणासाठी घ्या, आता बघा इथं तुमचा रस्ता चालला आहे तर काही लोक इथून तुम्हाला दोन फाटे फुटतात बाहेरगावी जाण्यासाठी. तर काही लोक म्हणत असतील की ह्या फाट्याने जायचं, काही लोक म्हणत असतील हा रस्ता पक्का करायचा, काही लोक म्हणत असतील हा पक्का करायचा. तर त्यांच्याकडे दोन रस्ते पक्के करणे इतकं तर बजेट नसेल. त्यामुळे हा प्रश्न उठतो की कोणता रस्ता करायचा. त्यामुळे दोन्ही रस्ते होत नाही आणि काय होतं, विकास होत नाही.
त्यामुळे जर दोन्ही गावातल्या सर्व लोकांचे एकमत असेल तर एकच रस्ता बनवला जातो आणि त्यामुळे गावाची काय होते, प्रगती होते. त्यामुळे सगळ्यांचे मत हे एकसारखे असले पाहिजे. भूतकाळातील मानवी समाजाचे विचार, कृती आणि कृतीचे परिणाम यांचा शोध घेऊन अनेक प्रश्नांची उत्तरे इतिहास शोधतो. इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय, अनिष्ट काय याचा अभ्यास करणे शक्य होते. वर्तमान काळात आपण कसे वागल्याने भविष्यकाळात चांगल्या प्रकारे घडवता येईल हेही इतिहासाच्या अभ्यासातून समजते. बघा, भूतकाळामध्ये आपण काही चुका केल्या आहेत काही. आता उदाहरणार्थ घ्यायला तुम्ही एक स्टुडंट घ्या, भूतकाळात त्याने अभ्यास नसेल केला, आता त्याचं 10वीचं वर्ष आहे, तर त्या आता भविष्य वर्तमान काळामध्ये तो त्या चुका सुधारू शकतो किंवा भविष्यात तो पुढे पण चांगला अभ्यास करेल ह्या त्याच्या चुका तो घडवू शकतो, या चुका तो बदलू शकतो. हेही इतिहासाच्या अभ्यासातून समजतं. भूतकाळात होऊन गेलेल्या थोर व्यक्तींच्या चरित्रातून स्मृती आणि प्रेरणा मिळून त्यांचे कार्य इतिहास करतो. इतिहासामुळे आपले आणि इतर संस्कृती यांच्यात झालेले देवाणघेवाण आणि मानवी संस्कृतीच्या विकासाची वाटचाल समजते. तसेच माणसाचे जीवनपद्धती कसे बदल होत गेले हेही सुद्धा समजून घेता येईल. प्रत्येक गावाचा, जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा स्वतंत्र इतिहास असतो. तुम्ही बघितलंच असेल प्रत्येक गावाची वेगळी रीत असते, जिल्ह्याची, राज्याची, प्रत्येक राज्याची वेगळी रीत असते. तसेच पृथ्वीवरील डोंगर, जलाशय, प्राणीसृष्टी, माणूस या सर्वांना स्वतंत्र इतिहास आहे. आता प्रत्येक ठिकाणच्या डोंगराला, प्रत्येक ठिकाणच्या डोंगराची वेगळी काय माहिती असेल, जलाशय असेल, पाणीसृष्टी, प्राणीसृष्टी असेल, ते वेगवेगळे स्वतंत्र इतिहास आहे. प्रत्येक शास्त्राचाही स्वतःचा इतिहास असतो. त्याच्या आधारे मानवी संस्कृतीत महत्त्वाचे बदल घडून आणणाऱ्या अनेक शास्त्रीय शोधांची आणि ते शोध लावणाऱ्या शास्त्रांची माहिती आपल्याला मिळते. आता आपण बघणार आहोत भूतकाळ आणि भविष्यकाळ. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ हे विविध घटनांचा अखंड साखळी जोडलेले असतात. उदाहरणार्थ, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतीयांनी इंग्रज सरकारविरुद्ध लढा दिला ही एक ऐतिहासिक कृती आहे. त्यामुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. तर भारत देश केव्हा स्वतंत्र झाला हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. 15 ऑगस्ट 1947, तुम्हाला साल पण लक्षात राहिले पाहिजे. कधी कधी तुम्हाला डायरेक्ट हा क्वेश्चन विचारला जातो, रोजी भारत देश स्वतंत्र झाला. असे म्हणता येईल की स्वातंत्र्य प्राप्ती ही घटना स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम आहे. आपल्या आसपास घडणाऱ्या अनेक घटना अशा पद्धतीने आपण पूर्वी केलेल्या कृतीशी जोडलेल्या असतात. त्यामुळे आपल्याला हेही कळते की पूर्वी केलेल्या म्हणजेच भूतकाळातील कृती व भविष्यकाळात अवलंबून असतो. इतिहासाच्या अभ्यासातून आपण हे उदाहरण बघा, फार वर्षापूर्वीच्या काळी मानवाने आसपासच्या परिसरात उपलब्ध असलेल्या साहित्यातून हत्यारे निर्माण करण्याची कला आत्मसात केली, अग्नीचा वापर कसा करावा हे शिकून घेतले. तर बघा, भूतकाळातील शोध आणि तंत्रज्ञान. बघा, इथं चित्र तुम्हाला दाखवलं, इथं हातामध्ये दोन दगड आहे. हे दोन दगड एकमेकांवर घासल्याने, एकमेकांवर जोरात घर्षणाने त्याच्यातून आग निर्माण होते. तर त्यांनी इथे आग निर्माण केली. तर अग्नीचा शोध हा आपण नाही लावला, आपल्या भूतकाळातील लोकांनी लावला. अग्नीचा वापर कसा करावा हे शिकून घेतले. तर भूतकाळातून आपण हे शिकलो आहे, अग्नीचा वापर कसा करायचा, अग्नीचा शोध कसा लागला, त्याने पुढे चाकाचा शोध लावला. पुढच्या पिढ्यांनी अशा गोष्टींमध्ये भर घातली, तर अशा गोष्टींमध्ये भर येत गेली. आता बघा तुम्ही, आपण जाळ निर्माण करण्यासाठी किंवा आग निर्माण करण्यासाठी काय करतो, आगपेटीचा यूज करतो. त्यामुळे आज आपल्याला ते इझिली आग पेटवते. गॅस असो, अशा अनेक गोष्टी आहेत, ते आपण त्याच्यामध्ये भर टाकत गेलो, गोष्टींमध्ये भर घातली. मानवाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाच्या जोडीनेच तंत्रज्ञानही विकसित होत गेले. ही प्रक्रिया अजूनही अखंडपणे सुरूच आहे. भूतकाळातील शोधांचा आधारानेच पुढचे नवनवीन शोध लावणे शक्य असते. तर बघा, इथे काय, भूतकाळातील शोध आणि तंत्रज्ञान. त्यानंतर वर्तमान काळातील शोध आणि तंत्रज्ञान. तर बघा, चूल आहे इथं, सौर कुकर आहे इथं, लॅपटॉप वगैरे, ठीक आहे. तर याच प्रकारे आपला पहिला चॅप्टर कम्प्लीट झाला आहे. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर पुढील लेक्चर बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू. आजचं लेक्चर कसं वाटलं हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. थँक्यू.